शाहू महाराज बाबासाहेब एका जातीचे होते का? हो असं हो सांगा नाही असं नाही सांगा माहीत नसतं तुम्हाला आम्हाला माहीत होत नाही. कारण की आपले फेसबुकवर 5000 मित्र आणि गलित ओळखाना सूत्र असं झालेलं आपली परिस्थिती. एक कोणी काम हेच नाही राहावं, आपली शेवटी लढाई आपल्याला लढावं लागतं. शाहू महाराज पहिला सांगतो, शाहू महाराज दुसरे बाबासाहेब, हे एकामेकाच्या जातीचे होते का? हे मराठा होते, जात विचार करतो जात सांगतो. हे मराठा आणि बाबासाहेब नातं कसं आहे? परळला आलेले गबकशाळामध्ये भीमराव रामजी आंबेडकर मॅट्रिक उत्तीर्ण झाले त्याचा सर्वात जास्त आनंद हा शाहू महाराजांना झाला. मराठा असलेले शाहूराजे त्यांनी जात नाही पाहिले. त्या काळात ज्या काळात महारांना शिवणं पाप होत, ज्या काळात मातंग होती त्यांना पाप होत, त्या काळात शाहू महाराज जबकला आले परळला गबकशाळामध्ये. विचारलं भीमराव रामजी आंबेडकर नावाचे विद्यार्थी किती राहतात, खाली सांगितलं तुम्ही एक 52 नंबरचे दोन खोले आहेत, 10-12 जागा किती जे राहतात, ज्यांच्या हातात पुस्तक दिसत आज आले असते शाहू महाराज की त्यांना गोंधळ निर्माण झाला. त्यांनी सर्वांच्या आधी तर मोबाईलच दिसतो बरं, कुठलंही गेलं तर हा मोबाईल मोबाईल आणि एवढं शॉर्टकट झालं तर गुड नाईट पण येत नाही. जी एन हॅपी बर्थडे तुमचा मित्र तुम्हाला शुभेच्छा देऊ शकत नाही, हे म्हणते हे काय सुंदर समजून हॅपी बर्थडे नाही यायला ज्या काळात पुस्तक लेखांना गुड नाईट लिहायचे तर 4 शब्द लिहिता येत नाहीत, गुड मॉर्निंग लिहिता येत नाही, त्या काळात की प्रबलन करतोय किती शाहू महाराज ज्या काळात मोबाईलचे साधन नव्हते. तुम्ही बघा ना 1905 मला वाटतं गांधी आले त्या देशात साऊथ आफ्रिकेवर 1900 साली आणि 1905 गांधी जगभर पोहोचले. ज्या काळात सोशल मीडिया नव्हता, ज्या काळात ट्विटर नव्हतं, ज्या काळात इंस्टाग्राम नव्हता, ज्या काळात फेसबुक नव्हतं, ज्या काळात काहीही साधन नव्हती, प्रचार प्रसार कसा होता? शाहू महाराज माझे कोल्हापूरला दबकचा तुमची इथं परळला तिथं पेपरमध्ये वाचलं होतं तरी पहिले दलित विद्यार्थी त्याकडे वाचलं असेल आणि स्वतः शाहू महाराज इथे आले. विचारलं कोण भीमराव आंबेडकर कसे ओळखायचे, कोणी सांगितलं जे पुस्तक वाचत बसलेले असतील ते भीमराव आंबेडकर आहेत. त्याच्या चालीमध्ये ते एकच पुस्तक आधी शेवटी नाही, तिथे गेले शाहू महाराज दिसायला शाहू महाराज कसे होते बघा, 6 फुटाचं शरीर असं धुपाड राजबिंडा सुटकेदार विषा पिळगार शरीर बायसेप नव्हते मला पण आखाडा जगू राहिले शाहू महाराज. असं काही जिम वगैरे आता जिममध्ये पण गाणे लावून जिम करते मग देशचा बच्चा बच्चा आहे तू जिम चालू तू जिम सर जिममध्ये शाहू महाराज लाल मातीत खेळणारे पहिलवान मल्ल आमच्या दामले साहेबांसारखे आहेत तुमचे ते माहीत शाहू महाराज आणि एकदम आले ते दार लहान मोठं शरीर मानव भीमराव रामजी आंबेडकर आपणच का मराठ्यांचा छत्रपती बाबासाहेबांना भेटायला आला आहे मुंबईला कोल्हापूरवरून. कोणी सांगितलं हो रे महाराज बाबासाहेब वाचत होते तुम्ही आला तुम्ही कसं नाही केलं तुम्ही राजे आहात कोल्हापूरचे राजे आणि आमच्या दारी काय म्हणाले असते शाहू महाराज भीमरावजी कोण म्हणता आम्ही राजे परंपरेचे तुम्ही राजे विद्वत्तेचे भेटायला आलो होतो मला हे बोलायला काळीच सिंहाचं लागतं आणि ते औदार्य शाहू महाराजांकडे होतं. त्यावेळी 2500 रुपये रोख दिली होती मूक नायक वृत्तपत्र सुरू झालं होतं. ती प्रेरणा म्हणजे वृत्तपत्र जे ज्यांचे पत्रकार बांधव असतील बसलेले पत्रकार राहतात सगळे पत्रकाराच्या खुर्शीवर दुसरं येऊन बसतात असतं पत्रकार बांधव असतील त्यांना माहीत आहे की शाहू महाराजांच्या आर्थिक पाठबळामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा मूक नायक सुरू झाला. जगी नाही कोणी मुखियांचा वान सार्थक लाहून नव्हे ही तर हा तुकोबांच्या अभंगाची प्रेरणा बाबासाहेबांचा पहिला पेपर मूक नायक समता प्रभुत्व भारत असे अनेक वृत्तपत्र निघाले शाहू महाराज नुसते तेवढ्यावर थांबले नाहीत. जरी पंचा घातला मानगावला फेका मारला शाहू महाराजांनी सन्मान केला बाबासाहेबांचा हे नातं रक्ताचं आहे का नाही पण आज हे विचाराचं नातं आहे. कारण रक्ताची नाती बैमान होताना दिसतात विचाराचं नातं कधी बैमान होत नसतं. ते ज्वलंत उदाहरण म्हणजे शिव शाहू फुले आणि बाबासाहेब हीच आपली परंपरा आहे खरी
छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची प्रेरणा महात्मा फुले, त्यांची प्रेरणा शाहू महाराज, तिघांची प्रेरणा बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या माध्यमातून भारताचं संविधान. आणि संविधानाची पहिली उद्देशिका आम्ही भारताचे लोक, वी द पीपल ऑफ इंडिया. उद्देशिका आहे ना, अख्खं संविधान वाचणार आहे की नाही, वाचलं असेल तर ते कळत फार कमी लोकांना कळतं. त्याच्या अनुच्छेद अनुच्छेदाच्या कशा पद्धतीच्या सगळ्या व्याख्या बाबासाहेबांनी केल्या, बाबासाहेबांनी कशा पद्धतीने संविधान त्या सगळं बाबासाहेब गेले, तसा मसुदा तयार केला, मसुदा समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी काय केलं हे कळणार नाही, पण आपण प्रियांबलच वाचतो. 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर सुद्धा भगवान बुद्धावर अति प्रेम अति जिवाळा असताना सुद्धा संविधानाच्या उद्देशिकेच्या पहिल्या ओळीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया असंच लिहिलं, वी द बुद्धिस्ट पीपल ऑफ इंडिया असं लिहिलं नाही. आम्ही भारताचे लोक, आम्ही भारतातले बौद्ध लोक असं लिहिले का? जर तसं असतं तर संविधान हे बौद्धांसाठी लिहिलेलं आहे असा त्याचा आशय असतो. पण वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, या भारतात राहणारा प्रत्येक माणूस, तो मराठा, बौद्ध, कुणबी, तेली, आगरी, माळी, साळी, दोनवाला त्या कसं एखादा बॉम्ब, तेली, माळी, साळी, कोळी, आगरी, हे सगळे हे 18 प्रकार जाती इतकंच काय, तर माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाकडचं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची उद्देशिका. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाज, सामाजिक, आर्थिक, राजनीतिक न्याय, हे संविधानाची उद्देशिका आहे. त्याचा अर्थ काय? आम्ही भारताचे लोक, मग संविधान जिंकूनच आपल्याकडे पाहिजे. भारतात राहणाऱ्या लोकांनी, भारतात राहणाऱ्या जातींनी, माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाने, पण कोण साजरा करतो? बौद्ध समाजाच्या एखाद्या विहारामध्ये, बौद्ध समाज जिथे आहे मोठ्या प्रमाणात, किंवा ज्या शहरात बौद्ध समाज आहे तिथे संविधान दिनाचे तुम्हाला मोठे मोठे पोस्टर दिसतात. मग आमचा प्रश्न असा आहे की जर संविधान बौद्धांसाठी नाही, सर्वांसाठी आहे, तर सर्वांना हे का वाटत नाही की संविधान दिवस आपला हे ज्या दिवशी वाटल त्या दिवशी तुम्हाला कळेल हे वाटलं तर पाहिजे ना. एक तर आम्ही कुठेतरी कमी पडलं सांगणार आहे, एक तर आम्ही कुठेतरी कमी पडलं प्रबोधन करणार आहे. आणि खरं आहे, प्रचारक सर्व भरी पडला, बुद्धाचा विचार मोठा आहे, व्यापक आहे, बाबासाहेबांचा विचार मोठा व्यापक आहे, छत्रपतीचा विचार मोठा व्यापक आहे, पण तो पेरणारा प्रचारक मात्र आज काल बाह्य झाला. म्हणून पंडित मिश्रा सारखी लोक, धीरेंद्र शास्त्री सारखी लोक, आसाराम बापू सारखी लोक, या लोकांचा सुळसुळा झाला. पतंजलीवर बॅन आणला काल केंद्र सरकारने, जे पतंजलीचे टूथपेस्ट वापरतात किंवा फेसवॉश वापरतात किंवा बिस्किट खातात, काल बॅन आणला की तुम्ही केंद्र सरकारचीच तुम्ही दिशाभूल करून करोडो रुपये कमावले. तुम्हाला माहित आहे रामदेव बाबाच्या सोबत एक माणूस असतो बालकृष्ण, माहित आहे तुम्हाला? तुम्हाला माहित आहे की नाही? तुम्ही ऐकून राहिले की नाही तरी सांगा, माहिती आहे. म्हणजे रामदेव बाबा म्हणजे जोडी, जोडी प्रत्येक ठिकाणी जोडी आहे, ते राजकारणातही जोडी आहे, ते धर्मातही जोडी आहे. तशी एक धर्मात जोडी आहे बाबा रामदेव आणि त्यांचे मित्र बालयोगी, काय त्यांचं नाव बालकृष्ण. त्यांना पॅरालिसिस झाला, जे पतंजली खाऊन बिमार पडून आजारी पडणार नाही असं सांगत होते च्यवनप्राश खाऊन, ते प्रोडक्शन फोकस आहे ना, म्हणून पॅरालिसिस झाला ना. आणि हे मी म्हणत नाही, केंद्र सरकारचा अहवाल आहे. पण तुमच्याकडे तुमचा डॉलर असताना, तुकाराम तुमचा डॉलर आहे, नामदेव तुमचा डॉलर आहे, कबीर तुमचा डॉलर आहे, गाडगे बाबा तुमचा डॉलर आहे, एवढा डॉलर असताना तुम्हाला तिसरा बाबा कशाला पाहिजे रे? स्वतःच्या बापावर विश्वास ठेवणार, दुसऱ्याच्या बाबा तुम्ही स्मार्ट असेल तर बाप कोणत्या बाबा? समजा आपला बाप काळा आहे पण बाप आहे ना, पण दुसऱ्याचा फार स्मार्ट आहे आणि तो आला घरी काय झाला काय म्हणतो म्हणतो काय पप्पा कशा असं नाही. बाप तो बाप, स्वतःचा बाप तो आमचा बाप, इतर महामा आमचे बाप, ते कशी असो काळे असो गोरे असो, पण तुमच्या उद्धाराकरता 5 लेकर गमावली त्यांनी, गमावली की नाही? नाही जेवढे येतात किती इथे बहुतेक, मी तर जात मानतच नाही. मी आमदार झाल्यानंतर माझी जात माहीत पडली महाराष्ट्रात, नाही ते बौद्ध समाजात गेलो तर समजायचं आपला मुसलमानामध्ये गेलो समजायचं आपल्याचे आपल्याचे, मराठा समाजात गेलो त्याने वाटतं आपलाच आहे, सर्व समाजात समजलं तुम्ही असं
आणि प्रत्येकाला मी वाटत की आपला आहे, पण नंतर जसं आम्ही आमदार झालो लीडर ब्रेकिंग या या समाजाचे आमदार आता घ्या म्हणून ज्यांना आयुष्यभर सांगितलं की जाती व्यवस्थेचं उच्चाटन करा, जाती व्यवस्थेचं उच्चाटन करा, म्हणून परत म्हणतो की कोणाला ते जन्माला आलो हे माझ्या हाती नाही ना, असतं तर ब्रह्मदेवाकडे व्हॅकन्सीज ठेवली असती मी शिकलो. आता पुढचा जन्म मला अंबानीचा नातू असं म्हटलं असतो मी, असं आपल्या हाती नाही आपल्या ज्या जातीची जन्माला होती महत्वाची सोयी. अनेक लोक आले, अलेक्झांडर गेला, सिकंदर गेला, लोक मेले मातीत गेले, त्यांचं नाव नाही, त्यांनी जयंती साजरी नाही करणार. बाबासाहेबांनंतर अनेक लोक झाले असतील श्रीमंत या देशात, जयंती साजरी येते कोणाला मला सांगा. आता परवा पंकज उदास गेले, चिठ्ठी गेले का नाही गजल गायक पंकज उदास, पंकज उदास यांची जयंती कोणी साजरी केली का असं कोण आहे की मग आम्ही 100-100 रुपये जमा करून पंकज उदासांची जयंती साजरी केली. लता दिदी गेल्या, त्यांची जयंती त्यांचं घर साजरी केलं, त्यांचं नाव साजरी केलं. लता दिदी असतील, पंकज उदास असतील, शिवाजी महाराजांची जयंती किती वर्ष झाले 394. अरे वा, मला माझं नाव माहीत आहे, माझ्या आजचं नाव माहीत आहे, त्यांच्या वडिलांचं नाव माहीत आहे, स्वतःचं नाव माहीत नाही. इथं बसलेल्या स्वतःचं नाव माहीत आहे, आईचं नाव माहीत आहे, वडिलांचं नाव माहीत आहे, आजोबाचं नाव माहीत आहे, पंजोबाचं नाव माहीत आहे, खापर पंजोबाचं नाव 100 वर्षापूर्वीचं माहीत नाही. शिवाजी महाराज 400 वर्ष, बाबासाहेब 1600 वर्ष जयंती होते. आपल्या आजोबाची जयंती बघतो ना आपण, आमचा आजोबा फार चांगला होता. रात्री लोक झोपलेले असताना हा एका कोपऱ्यात जाऊन लोकांचे पाकिटे सिगारेटचे सोडून सिगारेट करत होता, खरा जयंती साजरी असं नाही होत. ज्यांनी समाजा करता काहीतरी केलं, माणूस प्रत्येक जन्माला आला तो मरणार आहेच, पण जन्मात आल्यानंतर सुद्धा आपल्याला मला वेळेच्या भावनाने पाहुण्याने सांगितलं कळून होती पाहुणे त्याच्यामध्ये शेवटचे एक मिनिटात सांगतो की हा जो भीम महोत्सव आहे तो भीम महोत्सव म्हणजे शाहू महाराजांपासून मी बाबासाहेबांची प्रेरणा आणि पुढं अण्णाभाऊ साठेची मला दिसतो. अण्णाभाऊ साठेचा रशियामध्ये आता पुतळा उभा झाला, या रशियाचे चौथा त्यांना भोगी या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास सांगितला, देशाचा इतिहास सांगितला. त्यांची आपण लेखनावर जाताना तुम्हाला एवढंच सांगेल, स्वतःबद्दल कमीपणा वाटून घेऊ नका. संविधानाचा प्रचार प्रसार करणं ही आपली जबाबदारी आहे, कारण इथं बसणाऱ्या प्रत्येक महिला मला वाटतं तुम्ही अभिनेते अभिनेत्या बोलावले सगळे आले ते सुद्धा अभिनेते अभिनेत्री सर्वांना हे कोणामुळं ते फक्त ते कोण्या महाराजांमुळे नाही, कोण्या देवामुळं अजिबातच नाही, हे फक्त आणि फक्त नव्हत्या निव्याचं पोटाला आता कमी नाही होताला नव्हता सोडायला. माझ्या भीमाची पुण्याई आमची सोन्याची होती, म्हणजे लोक पागल म्हणायचे मात्र सुरुवातीला जात होतो. त्याला पागल आहे तुम्ही बोलता, मी त्याला म्हणायचो सिने ते डाग आहे तर फुल ते मुख्य आहे, आम्ही पागल राहिले तर आम्ही पागल येत आहे, आम्ही बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजच्या प्रेमात पागल असतो, आमच्या अर्धा पागल नाही कोण, आणि त्याचं फळ भेटलं ना. एक पागल माणूस ज्या ठिकाणी लोक 30 कोटी लोक खर्च करून पोहोचत नाही, तिथे फ्री ऑफ चार्ज पोहोचला महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये फक्त आणि फक्त बाबासाहेब शिवाजी महाराजांचा इतिहास सांगून, त्याचा मला अभिमान आहे. भलेही लावत स्टार्टी ट्रोलर्स माझ्या काय ट्रोल करतो, मी कधी टी व्ही समोर बसत नाही, पण रोज टी व्ही दिसतो तुमच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मी आहे. आपण मेरे तरी मरणार नाही, पण बॉम्बला तर अजिबातच मरणार नाही, पण हा व्यवस्था परिवर्तनाचा विचार सांगत सांगत शेवटच्या आयुष्याचा काळ मात्र नक्की काढणार एवढं भीम महोत्सवाच्या निमित्तानं सांगतो. आणि आमच्या भागात एक भीम कवी जन्माला आले होते, आज ते नाही आहेत दुर्दैवाला, प्रताप सिंग दादा भुगळ, त्यांनी जे गीत लिहिलं त्या गीताच्या 2 ओळी सादर करतो आणि मग पुढं भीम गीतांचा दरबार तुम्हाला ऐकायचा आहे, प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. मला या ठिकाणी कवी प्रौढ साहेब आपण इथे येण्याची संधी दिली आणि मनमोकळेपणानं आज तुमचा बहुजन युवा नेतृत्व म्हणून जो गौरव होतो आणि ह्या तुमच्यासोबत असलेल्या भीम महोत्सव मॅनेजमेंट टीम टीमचं तर खरोखर तुम्हाला 32 तोफांची सलामी आहे, एवढं मोठं निवेदन. म्हणजे किती तुमची काळजी घेतली नाही तर खाली बसतात कार्यक्रमात लोक, तुम्हाला बसायला खुर्च्या, आम्हाला व्ही आय पी लोकांना आता हे काय काय पण करत असते, व्ही आय पी म्हणजे काय, व्ही आय पी सिंग असतात, आम्ही माणसं साध्या खुर्च्या टाकायच्या तुमच्याकडे, साध्या खुर्च्यावर बसा,
या शुभेच्छा प्रत्येक कोणी इथे आयची नाही, कोणी घ्यायची नाही. मी माणूस आहे, मला म्हणावं लागतं एवढं ध्यानात ठेवा. कोणी जर घमंड करून आला असेल की नाही माय खुश नाही, तरी कधी जाणार नाही. वो भी साथ ना ले गए जो मुल्कों के वाली थे, बेटा सिकंदर चले गए तो दोनों हाथ खाली थे. सिकंदर गेले तर कोणी राहणार नाही. शेवटच्या दोनों सांगतो, माफ करा मी कळवा आहे, पण दलाली करणारा हडवा नाही. कळवा नक्की जाय, कळवा आहे. माझं बोलण्याला काही लोकांना वाईट वाटेल, वाटू द्या. खिलाफ होणे तो जान थोडी आहे, हे सब फुटू आहे. आसमा थोडी आहे, जे आहे ते आहे. जाताना प्रताप सिंगांचं एक गीत म्हणतो, प्रवीण भाऊ शिवरायांवरती गीत आहे, प्रत्येकाच्या पाठ आहे. गायलं जरी आदर्श शिंदे आणि आनंद शिंदे यांनी असेल, तरी मी पण माझ्या भागातले कवी आहेत ते दोन होईल. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. शिवरायांनी रयतेचा तो न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. एक त्या रायगडावर, एक तिकडचे चौदा तळ्यावर होते, तिकडचे नव्हते. तुम्ही काय दगडगी मध्ये काय तिकडे काय करा. माझ्यासोबत गावर एक माणसं ना फ्री झगलं पाहिजे, टेन्शन वाले लोक असे दिसतात. माणसं कसे असतात, माणूस म्हणजे ज्वलंत दिसतो ना. माणूस हसतो, चालतो, बोलतो, प्रती केले तो माणूस असा बसतो असत. अरे तुमच्या मुळे फरक काय ना, मुळे सकाळी उठतात, मुळे ब्रश करतात, मुळे ब्रेकफास्ट करतात, मुळे आंघोळ करतात, मुळे पेपर वाचतात, मुळे ड्युटीवर जातात, मुळे संध्याकाळी घरी येतात, मुळे मुर्द्यांजवळ झोपतात, आणि मुळे मुर्द्याच्या पिढ्या पैदा करतात. हसत जा, जरा हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, गायलं पाहिजे, मला मास्त लागलं पाहिजे. एकच वेळ भेटते आयुष्य, पुनर्जन्म नाही. माझा एक मित्र होता, त्याच्या आजोबा वारले पाहायला गेलं, म्हणलं काय आजोबा, म्हणजे आजोबा कुत्र झालेले का, कुत्र दिले ना माझा आजोबा. तुला भाग वाटते का सांगायला, त्याला जोराचा. शिवरायांनी रयतेचा तो न्याय निवाडा केला, होच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला. प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर. एक त्या रायगडावर, एक बोला छत्रपती शिवाजी महाराज की. तुमची माणसं बरोबर सोडलेत तुम्ही. का घाबरावं आम्ही सांगा अटळ असलेल्या मरणाला. शेवटच्या का घाबरावं आम्ही सांगा अटळ असलेल्या मरणाला. आयुष्यभर विठी मारली संघर्षाच्या धोरणाला, ते फूल बिल अत्तर बित्तर कशाला. आमच्या मरणाला स्वाभिमानाचा सुगंध असेल, आमच्या जळत्या सरणाला, आमच्या जळत्या सरणाला. एवढं बोलतो, तीन जय गोल घेतो. पहिला शिवरायांचा, दुसरा बाबासाहेबांचा, आणि तिसरा भारतीय संविधानाचा. आपण सर्वांनी माणूस म्हणून जगलेल्या प्रत्येकांनी इथं जय घ्यायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. तुम्ही कोणी म्हणणार नाही आता, ते उजवे डावे जे आहेत ना, ते भारतीय संविधानाचा विजय असं म्हणजे तुम्ही कोणी नाही म्हणणार. म्हणजे फक्त जेवढे उभे आहेत, बाकी कोणी नाही. तुम्ही तर 100% संविधान प्रेमी आहे, तुमच्यात डाऊट नाही. आता मी भारतीय संविधानाचा पहिला लेफ्ट आणि मग राईट. भारतीय संविधानाचा विजय असो. भारतीय संविधानाचा विजय असो. हे आपलेच आहेपासून डाऊट. तुतारी वाले दादा, तुम्ही एकदा फक्त शिवाजी महाराज तुम्ही म्हणतो तर जय म्हणतो. जय तुतारी नाही म्हणजे एक तुतारी गावत आली तुमकीने जीवी सो प्राण. अरे खरं सांगतो, मर्ज मराठीची तुतारी तुमच्यासारख्या मर्द मराठ्यांनीच वाजवावी, आणि आमच्यासारख्या मर्द मावळ्यांनीच ती ऐकावी. वेगळ्या गावाला जर तुतारी वाजवायला कामच नाही. शिवाजी महाराज तुम्ही फक्त एकदा आणि या
ज्यांना मी चॅलेंज केलं होतं ना, तो कुतर्जून आवाज असा आला पाहिजे असं सांगितलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज की तुतारी अशी असावी मात्र सर, पण तुतारी वाजवणारा माणूस कसा होता. एवढं बोलतो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद.